काका। रंजू देवी बोलू ना तुम्हें मला? हो कशे पाई बोलू चेहरा का सुकल काका थोड़ ना अवघड काम होत पर साले तरी काय काका काका यश है ना यश ज्याच्या त्याच्याकडे पैसे मागतोय काय तेच तर तू ज्या पद्धतीने सगळं लपवतोय ज्या पद्धतीने तो वागतोय यावरून माझी तर खात्री पटली तो नक्की कुठल्या तरी बयेच्या नादी लागलाय पण मी काही त्याच्या मागे मागे करू शकत नाही माझी एक विनंती आहे तुम्ही जरा त्याच्या मागे लागून सगळी माहिती काढा तू नक्की कुणावर पैसा खर्च करतोय हे मला एकदा सांग मग मी बघते काय घरात कुणाला सांगितलं तर कुणी विश्वास नाही ठेवणार माझ्यावर म्हणून तुम्हाला विनंती करते एवढं कराच माझ्यासाठी माझा चेहरा सुकलाय असं म्हणताय ना मग या चेहऱ्यावर जर पुन्हा हसू पाहायचं असेल ना तर एवढं काम कराच दोन दिवसात प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला चला मी आता तुम्हाला कसं हसायचं ते शिकवतो मी हसतो माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी तुम्ही हसायचं एक मिनिट हे असं घशातून वगैरे नाही हे वरवरचं वाटतं असं त्याने व्यायाम होत नाही इथून असं कसं असं आतून आलं पाहिजे जमतय आता थांबा आता एक मिनिट प्लीज असे हात वर करा परत खाली करा आता वर येताना हसायचं अरे काय चाललंय तुमचं हे सकाळ सकाळ एवढे का हसताय घाबरले किती मी अगे एवढा सुंदर परमेश्वराने चेहरा दिलाय सतत एरंडर प्यायल्यासारखा का असतो तो ओ दादा हा अरे आमच्या बरोबर ये जरा आनंदात मस्तपैकी हस नाच गा सुरू डगे खाली बघा डगे खाली डगे आवाज नाही बाबा म्हणजे तुम्ही हा क्लब खरंच सुरू केला की काय दादा मला तर ही कल्पना खूप आवडली आहे पण बाबा तुम्ही पुण्याला गेल्यावर हा क्लब चालवणार कोण हो ना तू आणि दुसरं कोण तू चालवायचा हा क्लब झालं माझं कोण ऐकतय मी ऐकणार म्हणजे आतापर्यंत आरडाओरडा करून फुफ्फुसाला त्रास देत होतो आता हसून हसून त्रास देणार हे खरंय मला सुद्धा ही कल्पना फार आवडल्या म्हणजे मनातली सगळी जळमट दूर होतात ना काय हो मनातली प्रदूषण खूप वाईट असतात ती दूर करून स्वच्छ विचारांची वर्दळ जर सुरू झाली ना तर त्याला हसण्यासारखा दुसरा चांगला उपाय नाही बरोबर आहे हसून हसून जण दुःख कमी होतील नाही का दुःखाचा भाऊ करणं तरी कमी होईल नाही का अरे सगळ्यांनी लक्षात ठेवा येणार ना नाही आलात ना कान धरून खेचून आले नाही गेला म्हणत गे हो जा कालाला अगं सीमा तू पण खाली वगैरे गुड मॉर्निंग मॉर्निंग या अरे वा पोहे रेडी आहे ना तुला हवं ते सगळे त्याच्यात कांदा बटाटा आणि मटार वा वा हा गाणी ऐकतेस ना तुझ्या आवडीची मराठी गाण्यांची कॅसेट लावली आहे सकाळी हो उठले उठले ऐकलं मी खूप मस्त वाटलं मी म्हटलं बाळाला म्हटलं मजा आहे बाबा तुझी सई मॅम माझे खूप लाड करतायत त्यामुळे मी खुश आहे आणि मी खुश आहे त्यामुळे तू खुश आहेस
दादा किती दिवसाने तुला असं खुश आणि रिलॅक्स बघतीय. हो, काल तुम्ही गर्भसंस्काराची आठवण करून दिली ना, तेव्हाच मी ठरवलं 9 महिन्यांचं मस्त शेड्यूल करायचं. भरपूर वाचायचं, खूप गाणी ऐकायची, डायट फॉलो करायचं आणि या परीक्षेतही गोल्ड मेडल मिळवायचं. म्हणजे गोल्ड मेडल, सोन्यासारखं बाळ. छान शिष्य असावा तर असा, लक्षात ठेवा हा निश्चय. हा, रडायचं नाही मुळू मुळू. अरे जुई कशी आहे ते विचारायला फोन करायला हवा. म्हणजे मी रात्री 2 वाजता सुद्धा केला होता, पहाटे पण केला होता, तेव्हा ओके होती ती. मी अगं मी केला फोन, खूपच नॉर्मलला आली होती. डॉक्टर ज्योतिषी बोलले मी. बरी अगं तिने जुईने नाश्ता पण केला, तुझी खूप आठवण काढत होती. माझी आठवण खरंच विचारत होती. राधाताई कधी येणार आहे, खूपच लळा लागलाय तिला तुझा. हो खूप गोड आहे ती, या मूर्ख लोकांमुळे ना. राधा, त्या मूर्ख लोकांचं काय करायचं ते आम्ही बघू ना. तू कशाला एवढी संतापतेस? खाऊन घे, नाश्ता झाला की आपण दोघे एकदमच जाऊ हॉस्पिटलला. हो, आज मानस रियाचंही. अगं राधा काय चाललंय तुझं? तुला सांगितलं ना मी, सगळ्या जगाचं टेन्शन आता नाही घ्यायचंस तू. ते त्यांचं त्यांना कळू दे ना, अशा गोष्टी बाहेरून लादून होत नाहीत ग. सोडून दे तू, पोहे वाट बघताय. आवडतं खाणं, आवडतं गाणं, एन्जॉय. ये 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 ये. अरे बस आता जरा काय इथे कुठे घेऊन आला? बस ना, बस बस. आता लास्टर क्लब वगैरे सगळं झालेलं आहे, आता मोकळ्या हवेत जरा शांतपणे बस, म्हणजे फ्रेश. खरंच खूप छान वाटतंय रे इथे. त्या हॉस्पिटलच्या वातावरणात अक्षरशः गुदमरल्यासारखं होत होतं मला. घरी आल्यानंतर तर खूप बरं वाटलं. आणि तू सोबत असलास की मी लवकरच बरी होईन, नाही का? सौरभ, तू खुश आहेस ना? हो खुश आहे मी. राग येत असेल ना माझा? नॉट ॲट ऑल. तू नेहमी आमच्या हिताचाच विचार करतेस, सो नो इश्यूज. पण सगळ्यात मोठा इश्यू कुठला आहे माहितीये? तुझ्या आजचं खायला मिळत नाहीये मला. प्लीज ना यार, ऍटलीस्ट फोडणीचा भात तरी कर. हो म्हणजे बघ, शक्य असेल तर. अरे शक्य नसायला काय झालं, करते ना. मी खरं सांगते तुला सौरभ, मी किचन मध्ये गेले ना की मी अर्धी बरी होईल, तेच माझं विश्व आहे. पण मला सांग, हे फोडणीचा भात काय मध्येच एकदम काढलास? हा लंबी स्टोरी आहे ती माहितीये, पण आत्तापुरत काल रात्रीचा स्वयंपाक हा गार्गी आणि रंजू ताईंनी केला होता, एवढं स्टेटमेंट पुरेसे. काय रे सौरभ, शिकतील रे त्या हळूहळू. हळूहळू कुहू मोठी झाल्यावर शिकवेल बहुतेक रंजू ताईला. तुला माहित नाही, काल दादांनी गार्गी आणि रंजू ताईला इतकं पिडलंय ना, धमाल. चल मी तुझ्यासाठी छान गरम गरम फोडणीचा भात करून आणते. एक मिनिट, मी पण येतो, मी पण शिकून घेतो, म्हणजे रंजूच्या आधी बहुतेक मी शिकेन. काय रे सौरभ, तू पण ना. पान नंबर 6, दडा चौथा, एकमेकांसंगे राहू. एका बागेत एक झाड होते. काय होते? झाड होते. अरे वा, पेशंट एकदम खणखणीत झालाय. हा का टुणटुणीत? मजा येते ना गोष्ट वाचायला. तुम्हाला पेशंट का म्हणतेस? माझं नाव तर जुई आहे. अग पेशंट म्हणजे तू. तू आजारी होतीस ना, आजारी माणसाला पेशंटच म्हणतात. असं होय, पण मी आजारी पडले होते तेव्हा तू मला उचलून घेतलं होतस ना.
हो मग तूच मला इथे आणलं तू नाही म्हणायचं तुम्ही म्हणायचं नाही तूच म्हणायचं मी काय म्हणेल तुला काय राग येतोय तू जा बघू इथून अगं पण ज्योती बरं बाई जाते एका मुलीचे खूप लाड होत आहेत इथे नुसती बुन 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 हे करू नको ते करू नको असं बोलू नको तसं बोलू नको तू माझी लाड करतेस हो नको करू नाही नाही कर आता बरं वाटतंय ना पण हो मला ना तुझ्याबरोबर खूप बरं वाटत सारखं तुझ्या डोळ्यांकडे बघतच बसावं असं वाटत म्हणजे अगं म्हणजे तू माझ्याकडे नुसतं बघत असलीस तरी मला असं वाटत तू मला खुशीत घेतलेस थोपटतेस आणि असं म्हणतेस घाबरू नको तुझी बाळा मी आहे ना हो ग चिमणे घाबरू नकोस मी आहे तुझ्या बरोबर आणि तुला मजा माहितीये का काय जेव्हा तू माझ्याकडे बघतेस तेव्हा मला काय वाटत मला सुद्धा असंच वाटत की तू मला म्हणतीयस राधा तू घाबरू नकोस मी आहे तुझ्या बरोबर विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू शेलाची तुम्ही बोलताय ना यशी असं काय करताय तुम्ही मला म्हणालाय की मी बोलतो म्हणून त्याची आता दुकानात मी यायची वेळ झाली तेवढं प्लीज बोला हा त्याच्याशी हा अगं बाई आला तू मी आज जाते नक्की बोला हा चल मी येतोय लवकर हा थोडा घरी दाबलोय माझा काय जावय बापू काय हो माळी काका ते आपलं ते काय काम आहे नाही ते आजकाल येत नाही तुम्ही गप्पा मारायला पहिले कशी चौकशी करायला यायची नाही म्हणजे आजकाल टाइम मिळत नाही की काय हा जरा व्याप वाढलेत ना तुमचं बरं आहे माळी काका तुमचं लग्न नाही झालंय एकटा जीव सदाशिव आहे आमच्या मागे बायकोची कटकट असते कटकट हो अहो जाऊ बापू समजा बायका काय कटकट्या नसत्यात आता आपले रणजूताई त्या थोड्याच कटकट करतात कटकट का खात असते माझा फुल डाऊट आहे माझ्यावर लक्ष ठेवून आहे ती हो असा कसा काय कसा तुमचा काय बाहेर दुसरा बिराड आहे काय संशय घ्यायला तुम्ही कोणाला सांगणार नाही ना मला सांगतो या रणजीच्या कटकटीला मी कंटाळलोच होतो तेवढ्यात मला लैला गावली लैला हो लैला अहो इतकी गोड सफरचंदासारखी गोड अहो तिचा वागणं गोड बोलणं गोड आणि दिसायला तर एकदम गोड आमचा सगळ्यात गोड लैला माझी लैला लैला मै लैला अशी मी लैला अशी माझी लैला गोड आहे एकदम सफरचंदाची फोड अडकली गच्यात अहो माळी काका मला माहित होता रणजी माझा चोरून ऐकते ते म्हणजे लैला बिला सगळं कोठे होते तर अरे खोटा म्हणजे काय एकदम खोटा अहो एक बायको सांभाळताना नाक्याची न दुसरी कुठून बघायची काय तुम्ही पण हो पण तुम्ही सारखी सारखी बाहेर जाता आणि पैशाचं पण काहीतरी बोलत होत्या रणजीताई काय झालं जावय बापू काय सांगू काका सहन होत नाही पण आज या
आय माय यशवंत ढगेला कोणी समजून घेत नाही, पण येळ आली की सगळा सांगेन मी। सगळा बरा होऊ दे बस। ते घारू पेपर काय वाचतोस? काही चांगली बातमी आली का बघतो? एखादा लेख असेल चांगला। अरे अरे काय झालं की नाही अजून? ते पोटामध्ये कावळे ओरडतात। आओ हो सीमा वाणी आज पहिल्यांदा आली आहे बरेच दिवसांनी किचन मध्ये। थांबा जरा दम धरा की। नाही नाही बाबा सॉरी दादा, पण आज साधा फोडणीचा भातच केलाय। पण तू कशासाठी केलायस? त्या दोघे आहेत ना रंभा आणि उर्वशी, त्या काय करतायत? ठगायला मारून बसल्या नाही, पण तू केलास ते बरं झालं एका दृष्टीने। चांगलं तरी केलं असेल। त्या काय करतात, कुठला पदार्थ करतात तोच कळत नाही। मराठीचं चायनीज, चायनीजचं जापनीज, काल रात्री काय केलं होतं शेवटपर्यंत मला कळलंच नाही कुठला पदार्थ होता ते। बरं मी काय म्हणतो, ते मार्कंडच मध्या, अरे तुला भूक लागली आहे ना, आधी खाऊन घे नंतर बोलू काय ते बाकीचं योग्य वेळ। हो बरोबर बरोबर बरोबर, आधी खायला हवं। वा 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 गारू, पाहिलं साधा फोडणीचा भात पण किती चविष्ट केलाय रे। त्या दोघी काय करतात काही पत्ता लागत नाही। रणजित चहाचं खायचं म्हणजे बाप रे। काय झालं आता? काय झालं काय दादा? यशने सोडलं वाटत मला। बरं झालं बरं झालं, चेष्टा नाही करत आहे मी। स्वतःच्या तोंडून बोलताना ऐकलंय मी त्याला। महादेव काकांना म्हणाला कुणीतरी लैलाय तिच्याशी लग्न करतो। लैला काश्मीर मधल्या ना सफरचंदासारखी आहे म्हणे, गुलाबी गुलाबी। त्या सफरचंदालाच नेऊन देत असेल पैसे। माझ्या पाटल्या पण तिला नेऊन देणार होता। नशीब गारू अण्णांमुळे वाचल्या, नाही मला भेटू देत तर ती तिला कच्चीच खाते। अगं कच्ची खाणार असत त्याला, मग रडतेस कशाला? असं काय वाटणार, रडू येत ना पण। अगं हो ग बघा आला विचारा आला काय काय रडवलं माझ्या पोरीला तू? काय बहिणीला काय काय म्हणजे काय झालं ते तरी सांगा ना। ऐकून तर घ्या माझा, काय करून घ्यायचं तुझं? मी अरे सासरा कोण आहे तू? आहे मी आहे पोरी रडवतोस एवढी निष्पाप मुलगी माझी। रडू रडू दादा मी काय बोलू का? नको ऐकून घ्या माझा, सांगा लवकर काय बोलू बोलू बोला। लई डोका फिरवलाय ना माझा, त्याला त्याला सांगत सुटली। माझा म्हणे बाहेर काहीतरी लपडाय, माझा बाहेर काहीतरी लपडाय। अरे इथे एक सांभाळताना मुश्किल, दुसरी हवी आहे कोणाला, मुद्दामच साचवला हिला। आपल्या महादेव माळींकडे माझी चुगली केली, जासुसी करायला लावली माझी। म्हटलं आपण पण जरा खेचूया। म्हणजे दादा एखादी भेटली असती लईला तर चालली असती आपल्याला, पण एवढा नशीब कुठला वा आपला। मग पैसे का मागतोय ज्याच्या त्याच्याकडे? देणार रे, आता उत्तर दे ना ढगे। तेवढा सोडून बोला रे। बघितलंत ना दादा, मग मला संशय नाही का येणार? अगं हो हो रंजू जरा धीर धर ना, योग्य वेळ आल्यानंतर सांगतील असं म्हणतायत ना ते, जरा विश्वास ठेव त्यांच्यावर। हा ठीक आहे, तू म्हणतेस तर ठेवते मी विश्वास। ए पण आता तुम्ही पण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा। मी की नाही आज सगळ्यांसाठी थाय राईस आणि थाय करी करणार आहे। सीमा सीमा बघितलंस ना, कुणाचाही माझ्यावर विश्वास नाहीये। हो 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 शांत हा शांत। सरकारकडनं आपलं अनुदान मिळतं कशासाठी? याच्यासाठी? निष्पाप मुलांच्या तोंडचा घास पळवताना जरा सुद्धा लाज वाटली नाही तुम्हाला? सरकारकडनं सगळी रक्कम काढून घ्यायची, दूध डाळ तांदूळ भाज्यांसाठी सगळ्यासाठी, आणि या मुलांच्या तोंडी किडलेलं धान्य आणि शिळं अन्न। शी तुमच्यासारख्या लोकांमुळेच या योजना फसतात। सरकार किती मदत करतं आपल्याला, पण तुमच्यासारख्या लोकांमुळे त्याची माती होते, आणि मग आपण सरकारच्या नावाने खडे फोडतो। आता तुम्ही खडी फोडाल तुरुंगात जाऊन, पोलीस आलेलेच आहेत।
राधा जरा शांत हो, आता कायदेशीर कारवाई होईलच. फक्त यांच्या निर्ढावलेल्या मनाचं काय करायचं ते मला कळत नाही. जनाची नाही पण निदान मनाची सुद्धा थोडी लाज नाही तुम्हाला? आपण त्या अनाथ मुलांना सांभाळतो, त्यांच्याच ताटामध्ये तुम्ही. खरंच लाज वाटते मला तुमची. उभे कशासाठी राहिलात आता? पोलीस वाट बघतायत तुमची. जा इथून निघा. अशी वागली ना माणसं की सहनच नाही होत मला. आता जरा ऐक, माझं जर शांत होतो. हे बघ, असं त्रागा करू नकोस. आपण योग्य ती पावलं उचलली आहेत ना. हा शांत हो. आपलं सकाळचं बोलणं लक्षात आहे ना तुझ्या? रिलॅक्स, कूल डाऊन. वेळीच कळलं म्हणून जुई वाचली, आता तिचं काय झालं असतं माहित नाही. राधा, तिच्या मामाला बोलवलंय मी, बघते कोण आहेत ते. अशा सोन्यासारख्या मुलीला आश्रमात टाकलं.